शेवटी सुख कोणाला आहे एक भिकारी एका शेतकऱ्याच्या घरी भीक मागायला गेला शेतकऱ्याची पत्नी घरात होती तिने ज्वारीची भाकरी केली होती शेतकरी घरी आल्यावर त्याने आपल्या मुलांच्या चेहऱ्याचे चुंबन घेतले व तो भाकरी खायला बसला महिलेने भिकाऱ्याला मुठभर ज्वारी दिली भिकारी ज्वारी घेऊन गे निघून गेला वाटेत भिकारी विचार करू लागला हे काय आयुष्य आहे ते दिवसभर कुत्र्यासारखे भीक मागत फिरायचं मग स्वतःच्या हाताने जेवण बनवायचं या शेतकऱ्याकडे बघा किती सुंदर घर आहे त्याचं घरात बायको आणि मुले आहेत ती स्वतः जेवण बनवते आणि सर्वजण एकत्र जेवतात प्रत्यक्षात हा शेतकरी सुखी आहे इकडे भाकरी खाताना शेतकरी बायकोला म्हणू लागला पांढरा बैल खूप म्हातारा झालाय आता त्याच्याने काही काम होत नाहीये कुठून तरी पैशाची व्यवस्था झाली तर या वर्षीचं काम होईल मी माणिकराव सावकाराकडे जाईन ते व्याजावर पैसे देतील जेवण करून तो माणिकरावांकडे गेला बराच वेळ अर्ज व केल्यानंतर सावकाराने एक रुपया शेकडा व्याज दराने पैसे देण्याचे मान्य केले मग लोखंडी तिजोरीतून एक पिशवी काढून पैसे मोजले आणि शेतकऱ्याला दिले शेतकरी पैसे घेऊन त्याच्या घरी निघाला वाटेत तो विचार करू लागला आम्ही पण माणसं आहोत आमच्याकडे घरी पाच रुपयेसुद्धा नाहीत खूप विनत्या करून त्यांनी आम्हाला पैसे दिले सावकार खरा श्रीमंत आहे त्याच्याकडे खूप पैसे आहेत सावकार हाच खरा सुखी माणूस आहे सावकार एक छोटेसे कपड्यांचे दुकान चालवत असे तो मोठ्या दुकानातून कपडे विकत आणून गावात विकत असे दुसऱ्या दिवशी सावकार कपडे घ्यायला शहरात गेले तेथे त्यांनी शेठ पृथ्वीचंद त्यांच्या दुकानातून कापड घेतले तो अजूनही तिथेच बसला होता तेव्हा मुंबई कलकत्ता येथून सारखे फोन येत होते कोणी म्हणत होतं त्याला पाच लाखांचा फायदा झाला तर कोणाला तीन लाखांचा सावकार हे सर्व पाहत राहिला तो कापड घेऊन परत आला वाटेत तो विचार करू लागला आम्ही काय माणसं आहोत शंभर दोनशे रुपये जमवले आणि आम्ही स्वतःला सावकार म्हणू लागलो पृथ्वीचंद कसा आहे एका दिवसात लाखोचा नफा खरा सुखी तर तोच आहे बोध यावरून कळते की आम्ही एकमेकांना आनंदी मानतो पण खरा आनंदी कोण आहे हे फक्त ज्याने त्यालाच माहीत आहे ज्याला मन शांती लाभली आंतरिक समाधान लाभले तो खरा सुखी मग तुम्ही भिकारी असाल किंवा करोडपती पण जोपर्यंत तुमच्या मनात शांती तृप्ती नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही जे काही मिळाले ते पुरेसे आहे धन्यवाद